जम्मू काश्मीरमधील पूंछ भागात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीवेळी गुरुवारी सायंकाळी गोळी लागून राहुल सुळगेकर हुतात्मा झाले. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचाराला प्रतिसाद न दिल्याने राहुल यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान बेंगळुरू येथून हेलिकॉप्टरने वीर जवान राहुल यांचे पार्थिव सांब्रा विमानतळावर शनिवारी दुपारी आणण्यात आले. विमानतळावर लष्करी इतमामात वीर जवान राहुल सुळगेकर यांचे अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी एस बी बोमनहळ्ळी, मराठा लाईट इन्फंट्रीचे ब्रिगेडियर गोविंद कलवाड यांनी मानवंदना दिली. गावच्या वीर सुपुत्राचे दर्शन घेण्यासाठी बेळगाव तालुक्यासह शहरातील व चंदगड तालुक्यातील नागरिक सकाळपासूनच उसगावात दाखल होत होते. हिंडलग्यापासून प्रत्येक गावच्या वेशीत वीर जवान अमर रहे असे फलक उभारण्यात आले होते. उसगाव गावच्या वेशीसह संपूर्ण गावभर वीर सुपुत्राला अभिवादन देणारे फलक उभारले होते. गावच्या प्रवेशद्वारापासून राहुल यांच्या घरापर्यंत व स्मशानभूमी मार्गावर आकर्षक रांगोळ्या घातलेल्या होत्या. अर्गन तलाव येथून राहुलचे पार्थिव सजवलेल्या वाहनातून नेण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय जमला होता. ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून वीर जवान राहुल सुळगेकर अमर रहे अशा घोषणा देण्यात येत होत्या. गावच्या वेशीत पार्थिव आल्यानंतर अनेकांचे डोळे पाणवलेले होते. राहुल शहीद झाला याचे दुःख एकीकडे दिसून येत होते, तर गावच्या सुपुत्राला देशाचे रक्षण करताना वीरमरण प्राप्त झाले यामुळे प्रत्येकामध्ये एक वेगळी स्फूर्ती दिसून येत होती. यानंतर राहुलचे पार्थिव घरी आणण्यात आले. यावेळी आई वडिलांसह घरच्यांनी काळीच पिळवटणारा हंबरडा फोडला. राहुलला घरी नेऊन गाव परंपरेनुसार घरात विधी करण्यात आल्या. यानंतर शहीद जवान अमर रहे, भारत माता की जय, हिंदुस्तान जिंदाबाद, जब तक सूरज चांद रहेगा राहुल तुम्हारा नाम रहेगा अशा घोषणा देत वीर जवानाच्या अंत्ययात्रेला घरापासून सुरुवात करण्यात आली. अंत्ययात्रेत तोबा गर्दी झाली होती. स्मशानभूमीत अंत्यसंस्काराची जय्यत तयारी करण्यात आली होती. पार्थिव स्मशानभूमीत आणल्यानंतर मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून राहुलच्या पार्थिवाला श्रद्धांजली वाहिली. यानंतर उपस्थित मान्यवरांची भाषणे झाली. राहुल के साथ जुड़ा हुआ हमारा रेजिमेंट और हमारा रेजिमेंट 150 साल पुराना और जो त्याग दिया है हमारा रेजिमेंट से ये 887 सोल्जर है जिसे त्याग दिया है और ये त्याग जिसने दिया है उसका बदला मराठा रेजिमेंट ने हर वक्त लिया है और आज की तारीख में मैं बता रहा हूं ये परसों रात को हादसा हुआ और इसका बदला कल रात को ही नहीं लिया साथ ही साथ आप लोगों को भी गर्व होना चाहिए कि ये रेजिमेंट जो 21 बटालियन का रेजिमेंट है हमारे पास 21 बटालियन है 4 राष्ट्रीय राइफल है 2 टीए बटालियन है कुल मिलाकर 27 बटालियन हर एक में 1000 जवान और उस 27 बटालियन में आज की तारीख में जेएनके में 12 बटालियन है और जब लड़ते हैं तो लड़ते हैं हम मारने के लिए मरने के लिए नहीं लेकिन कभी कभी किस्मत हमारे साथ नहीं देता है जैसे राहुल के साथ नहीं दिया बहुत दुख है मेरे को क्योंकि जब मैं सेंटर ज्वाइन किया एज कमांडेंट ये हमारा रिक्रूट थे और ये शपथ मेरे सामने लिया है दुख की बात है कि अगर मौका मिले तो चाहके इसको मदद करके और ऊपर ऊंचा रैंक पर चढ़ने का मौका मैं देता हमने मारना है दुश्मन को उसका अपना देश के लिए हम अपने देश के लिए नहीं मरेंगे हम अपने देश के लिए लड़ेंगे और ये एक आपको एक अच्छा उदाहरण है राहुल का आपके साथ रहा है बड़ा है एक सोल्जर बना
और आपके सामने आपके आंखों के सामने त्याग दिया है। मराठा लाईट इन्फंट्रीच्या जवानांनी बंदुकीच्या 3 फैरी झाडून मानवंदना दिली। वीर सुपुत्र राहुलला तिरंग्यात लपेटण्यात आले हा क्षण पाहताना एकीकडे देशासाठी प्राणांची आहुती दिलेल्या या वीरासाठी ऊर भरून येत होता, तर दुसरीकडे नकळत डोळ्यातून आसवे गळू लागली होती। पार्थिवाचे अंतिम दर्शन आई वडिलांसह कुटुंबियांनी घेतले। यावेळी आई वडिलांनी फोडलेला हंबरडा पाहून मन हेलावून गेले। राहुलचे वडील भैरू सुळगेकर यांनी आपला वीरपुत्र राहुल याला भडाग्नी दिला। सायंकाळी 5:50 सूर्यास्ताच्या साक्षीने व सुमारे 20,000 नागरिकांच्या उपस्थितीत शहीद जवानाला अखेरचा निरोप देण्यात आला। सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।